दलित मित्र काकासाहेब माने इचलकरंजी महानगरपालिकेच्या नोकरांची कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेचा कारभार अत्यंत पारदर्शी व नावलौकिकास साजेसा असाच आहे। काही मंडळींनी केवळ द्वेष भावनेतून सभासदावर निवडणूक लादली आहे, परंतु शून्य सभासद हा विरोधकांचा डाव उधळून लावून सत्तारूढ पॅनेलच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील असा विश्वास जनरल कामगार संघ इंटकचे अध्यक्ष अमरसिंह माने यांनी व्यक्त केला। दलित मित्र काकासाहेब माने इचलकरंजी महानगरपालिकेच्या नोकरांची कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची निवडणूक लागली असून मंगळवारी सत्तारूढ पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आणि कैलासवासी काकासाहेब माने यांच्या जयघोषात शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या हस्ते आणि जनरल कामगार संघ इंटकचे अध्यक्ष अमरसिंह माने, माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद बेलेकर, महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार, कामगार नेते शिवाजी जगताप, आदर्श संस्थेचे चेअरमन संजय कांबळे आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला। या प्रसंगी मार्गदर्शन करताना अमरसिंह माने बोलत होते। संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका कर्मचाऱ्यात सातत्याने अग्रस्थानी असणारी इचलकरंजी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची आर्थिक आधारस्थान असलेली दलित मित्र काकासाहेब माने कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी कारभारात गत 60 वर्षापासून पारदर्शक व काटकसरीने सुरू आहे। सभासदांच्या बळावर व विश्वासावर असलेली ही संस्था सदैव सभासदांचे हित जोपासणारी सोसायटी म्हणून ओळखली जाते। या सोसायटीच्या सत्तारूढ पॅनेलचा प्रचार शुभारंभ मोठ्या दिमाखात पार पडला। या प्रसंगी 200 अधिक सभासद उपस्थित होते। सभासदांनी सत्तारूढ पॅनेलला पाठिंबा दर्शवला असून सभासदांच्या विश्वासावर सत्तारूढ पॅनेल बहुमताने विजयी होईल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला। यावेळी प्रचार प्रमुख विजय पाटील, चंद्रकांत कोठावळे, मुस्ताक मोमीन, अविनाश मोरे, कृष्णात गोंदकुपे यांच्यासह कामगार नेते, प्रतिनिधी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। काकासाहेब माने इचलकरंजी महापालिकेच्या नोकरांच्या कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची या निवडणुकीमध्ये दलित मित्र काकासाहेब माने सत्तारूढ पॅनेल या ठिकाणी निवडणूक लढवत आहे। गेली अनेक वर्षे या सोसायटीचा कामकाज अतिशय चांगल्या पद्धतीनं सत्तारूढ पॅनेलनं केलेलं आहे। सातत्यानं ऑडिट वर्ग मिळवलेला आहे आणि इचलकरंजी शहरातील एक नावाजलेली पतसंस्था म्हणून या संस्थेची ओळख आहे। इचलकरंजी शहरामध्ये कर्जावरील व्याजदर 11% सर्वात कमी व्याजदर आकारणारी संस्था म्हणून या दलित मित्र काकासाहेब माने सोसायटीकडे पाहिलं जात आहे आणि अतिशय चांगला कामकाज करणारी, सभासदांना 17% डिव्हिडंड आणि दिवाळीला भेटवस्तू देणारी अशा या चांगल्या संस्थेची निवडणूक काही लोकांनी फक्त देशभावनेतून लावलेली आहे, परंतु सभासद त्यांचा डाव उधळून लावून त्या सत्तारूढ पॅनेलला प्रचंड मतांनी विजयी करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। सर्व सभासदांना कपबशी या चिन्हासमोर मतदान करून सत्तारूढ पॅनेलला विजयी करण्याचं आवाहन करतो।